साणी पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही हे पहिलं वर्ष असेल जो कंटिन्यू पाऊस आहे सुप्रभात मित्रांनो, सर्वात पहिला तर तुम्हाला गोकुळाष्टमीच्या आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, मी आता आहे मुंबईमध्ये विलेपार्ले या विभागात, पूर्ण रेडी झालेलो आहे आता हंड्या फोडायला। तर इथून विलेपार्लेवरून आम्ही निघणार आहोत दहीहंडी फोडायला आणि सलाम्या द्यायला, पूर्ण मुंबईभर फिरणार आहे आम्ही। तर तुम्ही पण माझ्याबरोबर हा मुंबईतला हा जो सण आहे, हक्काचा सण आहे, गोकुळाष्टमीचा जो सण आहे ना, तो माझ्याबरोबर तुम्ही साजरा करा, एन्जॉय करा। चला तर आता बघूया काय काय तयारी झाली आहे, काय काय किती गोविंद आलेत, आणि चला दहीहंडी फोडायला जाऊया। टीशर्ट वाटपाचा कार्यक्रम जोरदार चालू आहे, समोसा वाटप सुद्धा चालू आहे। सर्व गोविंद आता हळूहळू जमा होतील आणि जेवणाची तयारी सुद्धा जय्यत चालू आहे। समोसा गँग, समोसा गँग। आणि कुक आहेत आपले विराज चव्हाण। विराज चव्हाण काय बनवत आहे स्पेशल? काय आज छोले? आजच्या जेवणाची सोय आहे छोले आणि राईस। इथे आपले दुबई वरन शेफ सुद्धा आलेले आहेत। बंटी पांचा कांदा कापायला ठेवलंय त्यांना। थराला या नाहीतर धरायला या, पण सर्व गोविंदांना विनंती आहे की आजचा हा जो आपला सांस्कृतिक सण आहे, जो सण आपल्याला जपायचा आहे, त्या सणासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे। आपल्याला आपल्या या जागेवरती सहा थरांची सलामी द्यायची आणि सहा थरांची सलामी देऊन नंतरच आपण इथून बाहेर पडणार आहोत, त्याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे। आणि आमचे वैभव कदम धडाडीचे कार्यकर्ते आलेले आहेत नाश्ता करायला, बेसचे बेसला असतात ते। आणि ही आमची दुसरी भरणी आलेली आहे पॅकिंग पॅकिंग, त्यांना बोलवून नाश्ता करायला। तर मित्रांनो, थोड्याच वेळात आता चाळीत जागेवाल्याला नारळ देऊ आणि बाहेर पडू इथून आणि थर लावायला आपण सुरुवात करू। हे बघा, सगळे जमा झालेत आणि पाऊस वाट लावतोय, थांबायचं काय नाव घेत नाही। आणि वाजलेत आता 11:30 होऊन गेलेत, एवढे 10 दिवस पाऊस नव्हता, पण आत्ताच आलाय बघा कसा। आणि हा टॉपर असणार आहे आवी, गेल्या वर्षी पण होता। आता ह्याच्या इकडे गोप्रो लावणार आहे मी, आणि वरना गोप्रोचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा। होल्ड करा, शांत होऊन राहा। ए थांब, ए बंटी, मध्ये भरली टाक, मध्ये भरली टाक। तसाच इथे एक तर मित्रांनो, वाडीमध्ये आता आपण चाळीत आपण 6 तराची सलामी दिली। ऍक्च्युली टॉपरच्या वरती काठी अडकली फांदी नाही, पण मस्त 6 लागले। आणि आपला करण भाई बेस मध्ये होता, कडक एकदम। तर चला आता ही बाहेरची हंडी आहे ती फोडूया आणि जाऊया डायरेक्ट आता सलामी द्यायला। आता ही जी हंडी आहे ना, ही छोटीच आहे, अशी शास्त्र म्हणून आम्ही लावतो दरवर्षी।
तर ही अंडी आता दोन थर लावून आम्ही फोडणार आहे अशी. हे कृष्णा इकडे बघ बाबू वर चढायचा आहे. जबरदस्त. चला ही दोन थराची दही अंडी आता हा आपला लिटिल कृष्णा फोडणार आहे. आता फोड फोड. हा अंडी पकड पकड पकड. मार जोरात हा जोरात मार जोरात बाबू. हा मस्त. अरे गणपती बाप्पा गवल या तर मित्रांनो आता शर्मावाडी चालू आहे आणि आता इथे आपण पाच थराची सलामी देणार आहे. मित्रांनो आता आम्ही आलोय विले पार्ले ईस्ट येथे. बीजेपीची हंडी आहे ही परागळवणीची. तर मित्रांनो दुपारचे आता वाजलेत 3:30 आणि आत्ताच्या फक्त 3 सलाम्या झाल्यात. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. हे पहिलं वर्ष असेल जो कंटिन्यू पाऊस आहे. काय पाऊस येऊन आला निखिल तू पहिल्या वर्ष तू पण आला असेल. मित्र तुम्हाला मुंबई मधला हिडन वॉटरफॉल बघायचा आहे का? तिथे कपडे धुत तिथे हे बघ काय करतात. जेवणाला आता सुरुवात झालेली आहे. कसं आहे जेवण? जेवण कसं आहे? एक नंबर. जेवणाला आहे छोले आणि राईस आणि कोशिंबीर आता येईल थोड्या वेळात. निलू कसा आहे खाना? दही अंडीला आहे ना हीच मजा असते. खाली असं बसून जेवायची. पाऊस अजून काय थांबायचं नाव घेत नाही. बघा कंटिन्यू पाऊस आहे. हे जे गाणं आता लावलं ते आपण रेकॉर्डवर करू शकतो का की लाईव्ह करू शकतो? कोणतं गाणं आता जे आता हा डान्स करणार आहे का? तू इथे परफॉर्मन्स करणार आहे का? थर लावायला आलाय. अमित हा थर लावायला आलाय म्हणतोय. हा डान्स करायला आलाय. डान्स करणार आहे. Woo!
आम्ही इथे पाहत आहोत. मारी मरून आपण इथे पाहत आहोत आणि ही सगळी सुंदर अशी सलामी वाह. सचिनराज सिंगादुरई अजय निषाद आणि पाच सर लावले गुरु मावळी. तर मित्रांनो, फायनली आता आपण आपल्या एरियात आलेलो आहोत आणि दहीहंडी हा जो उत्सव होता ना तो एकदम जबरदस्त असा झाला. पावसाने थोडी म्हणजे पावसाने थोडा घोळ केलेला पण जबरदस्त झाला एकदम. पावसाने घोळ घातला त्यामुळे जरा हे झालं, म्हणजे पाऊस पडला त्याच्यामुळे थोडी एनर्जी पण मुलांची सगळी थोडी हे झाली. बरोबर 6 वाजता पाऊस थांबला. हो, त्यानंतर आपण जवळजवळ 10 अंड्या केल्या. बरोबर. सो 3-4 ठिकाणी 6 थर लावले आणि जिथे गरज नव्हती तिथे 5-5 थर लावले. असे काय जास्त रिस्क नाही घेतली. हा सण मस्त आनंदात साजरा झाला आणि शून्य अपघाती गोविंदा साजरा झाला त्याचा एक अभिमान वाटतोय. आता ही जी आपली वाडीतली चाळीतली जी मानाची हंडी आहे ना ती आपण फोडणार आहे. काय बोलतो आपू, एकदम आली की नाही?